नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठ मंदिरामध्ये साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी आज प्रवेशद्वारातूनच दर्शन घेतले. जीवनाला सुंदर आकार देण्यासाठी सद्गुरु कृपा व्हावी लागते असे गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज म्हणाले. जीवन सुंदर बनवण्यासाठी गुरुची आज्ञा विचार व श्रद्धेने निष्ठा ठेवून गुरुभक्ती करा असा संदेश गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. पहाटे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह मंदिर प्रांगणातील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या मूर्तीसह समाधीला वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य आचार्य हेमंत कुलकर्णी पुजारी हरिभक्त परायण दत्ता महाराज शिंदे यांनी केले. दुपारच्या सत्रात भगवान दत्तात्रयांची आरती करण्यात आली तर मंदिर बंद असल्यामुळे आतील सभामंडपात भजन मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त मंदिर बंद असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री दत्त मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच श्री भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांसह पंचमुखी सिद्धेश्वर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. संख्येने कमी असलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे संतपूजन केले. यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी आपल्या भक्तांना काय संदेश दिलाय पाहुयात. आज मार्गशीर्ष आपलं आषाढ शुद्ध पौर्णिमा, याला व्यासपौर्णिमा म्हणतात आणि गुरुपौर्णिमा म्हणतात. आज संपूर्ण देशभर जिथं जिथं देवालय आहे, जिथं जिथं गुरूंचे आश्रम आहेत, तिथं तिथं मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने हे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमामध्ये पार पाडून राहिलेल्या सर्व भक्तमंडळी, श्री गुरुची अगाध लीला सांगू कशी मी तुम्हाला. श्रीगुरूंची ही लीला अगाध आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. देहातच ईश्वर आहे आणि देहातला ईश्वर सर्वत्र जो नटलेला आहे त्याची अनुभूती ज्या श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या ज्ञानार्जनाने प्राप्त होत असते. म्हणून गुरु एक स्वयंप्रकाशित आहेत आणि ते सर्वांना प्रकाशित करतात, ज्ञानाचा प्रकाश ते सर्वांना देतात. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे, ज्ञानोबारायाने वर्णनच केलेलं आहे. म्हणून गुरूंच्या जवळ तीन गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. एक ज्ञान प्राप्त होते, अंतकरणातला संशय नष्ट होतो, आणि तिसरी गोष्ट श्रद्धा बळकट होते. भगवंताने सुद्धा अर्जुनाला सांगितलेलं आहे, अज्ञेशा अश्रद्ध दानस्य संशय आत्मा विनश्यती या वचनाप्रमाणे संशय नष्ट होऊन निःसंशय जीवन होते, अज्ञान नष्ट होऊन प्रकाशरूप असलेलं जे ज्ञान ते प्राप्त होते. आणि त्याचप्रमाणे ज्या संशयाने जीवन उद्ध्वस्त होते तो संशय नष्ट होत राहतो. म्हणून संशयाच्या गाठी श्रीगुरूंच्या कृपेने ज्या सुटल्या जातात, म्हणून तुकारामाज एका ठिकाणी म्हणतात, तुका मने सोडिल्या गाठी दिली मिठी पायाची पायाशी. श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने संशयरूपी गाठ नष्ट होते आणि ही गाठ आपल्याला मुक्त करून ईश्वराच्या चरणाला मिठी मारायची आहे. हे तत्व श्रीगुरू आपल्याला प्राप्त करून देतात. त्याप्रमाणे हा श्रीगुरूंचा महिमा सर्वांच्या अंतकरणात असतो. आपण पाहतो गायनाची कला असो इतर कुठली असो, प्रत्येक मनुष्य म्हणतो हे माझ्या गुरुकडून मला मिळालं, माझ्या गुरुची कृपा. तर एखादं व्यवहारातलं ज्ञान असलं तरी त्याला माणसं गुरु म्हणतात. आजच्या जी गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा याला म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये आज काला असतो सर्व वारकऱ्यांचा. गोपाळपूरला आपापल्या दिलेल्या पालख्या घेऊन जाऊन त्या ठिकाणी काल्याचा अभंग काल्याचं कीर्तन करून लाह्या उधळतात. लाह्या सर्वांना एकेका देवमुखी याप्रमाणे सर्वांना प्रसाद देतात आणि खूप आनंद समाधान प्राप्त करून येत असतात. परंतु या कोरोना महामारीमुळे आता जगच संपूर्ण जग भयभीत झालेलं आहे. त्याप्रमाणे आपली पंढरपूरची वारी मागच्या वर्षीपासून बंदच आहे. वारी बंद आहे, काला बंद आहे, सर्वच बंद आहे. त्याप्रमाणे निमित्ताला काहीतरी आपला नियम बंद पडू नये म्हणून सर्व वारकरी शासनाच्या आदेशाप्रमाणे
5 10 20 अशा संख्येने सर्व पालखी सोहळ्यातून गेलेले आहेत आणि जे वारकरी ज्यांना जाता येत नाही त्यांनी आपापल्या गावामध्येच दिंडी काढली, पालखी काढली, कीर्तन भजन असे कार्यक्रम अत्यल्प संख्येमध्ये सर्व भक्तांनी पार पाडलेले आहेत. त्याप्रमाणे आपणही श्री क्षेत्र देवगड येथे हा कार्यक्रम श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांनी जे आपल्याला ही परंपरा घालून दिली त्याप्रमाणेच आपण हा कार्यक्रम अल्प भक्तसंख्या भक्तांच्या संख्येमध्ये आपण साजरा करत आहोत. नित्यनेम करणं आपलं कामच आहे, फक्त गर्दी अधिक गर्दी होता कामा नये. शासनाचे जे नियम आहेत ते तर आपण सांभाळलेच पाहिजे, ते इतरांच्या सुखाकरताच आहेत. तोंडाला मुखपट्टी लावा, ठराविक अंतर ठेवा, हात कपडे स्वच्छ ठेवा, ह्या तिन्ही गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. आपण नेहमी करताच स्वच्छता, अधिक काही न बोलणं, त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर राहून एकेकाचे सर्व आदर ठेवत राहणं हेच्या कोरोनापासून आपल्याला शिकायचं आहे. आपले बरेचसे बांधव या कोरोनामुळे गेलेले आहेत. काही बांधवाचे तर संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना आधार जर आलेला नाही, घरची माणसं कुठं होतीन कुठं गेली असं त्यांना आकाश पडल्यासारखं झालेलं आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालेलंच आहोत. केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांनी पाहिजे तेवढी भरभरून मदत केलेली आहे आणि इतरही सर्व माणसं मदत करतात. मदत जरी सर्व करत असले तर अंतःकरण ज्यांचं तुटलं किंवा एकदम भ्रष्ट झाल्यासारखं झालेलं आहे, भ्रष्ट झाल्यासारखं झालेलं आहे, घरातले माणसं जे आधार देणारे होते ते कोणी राहिलं नाही, कोरोनामुळं अतिशय दैन्य अवस्था, भयावह अवस्था प्राप्त झालेली आहे. आपल्या जवळची माणसं, प्रेमाची माणसं आज होती ती कुठं गेली हे काही कळायला मार्ग नाही अशी अवस्था झाली. आता पांडुरंगाला एकच प्रार्थना करायची आहे की शासनाने जरी शासनाचं काम केलं, आता असे जर अत्यल्प संख्येमध्ये सगळे वाऱ्याने करत राहिलं तर वारीचा नियमही जणू काय खंडित होते काय अशी एक भीती वाटायला लागली. परंतु कमी संख्येमध्ये हे वारी आपण आता करत आलो 2 वर्षापासून. पांडुरंगाला अशी प्रार्थना करू की हा रोग नष्ट होऊ द्या पांडुरंग, भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करू आणि पुन्हा पहिल्या वैभवामध्येच आमच्या सगळ्या आषाढीचा तिथला पंढरपूरचा जो सोहळा आहे तेवढा तो आम्हाला आनंदात पार पाडू द्या. हीच विनम्र प्रार्थना पांडुरंगाला करू. त्याच्यानंतर शासनाला करू. इतर सर्व कार्यक्रम आपण जसे करतात तसं याही कार्यक्रमाकरता थोडा विचाराची देवाणघेवाण करून जर केला तर महाराष्ट्रातून जेवढ्या दिंड्या पालख्या येतात त्या बहुसंख्येने न येता 2, 5, 10 अशा संख्येमध्ये जरी आले तर त्या अत्यल्प संख्येचं नियोजन आपल्याला कसं करता येईल हे विचारातूनच, विचाराच्या मंथनातून केलं जाईल. म्हणजे हे सर्व आपलं जे आपली जी पद्धत आहे चालू राहणार आहे. तेव्हा हीच विनम्र प्रार्थना आहे पांडुरंगालाही की असे प्रसंग येण्याच्या अगोदरच हा रोग नष्ट व्हावा. आज गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु अतिशय प्रसन्न असतात आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडी जरी गुरुची आपण सेवा केली, श्रद्धेने भक्ती केली तर ते 100% फलद्रूप होते. गुरुवर निष्ठा असणं आणि गुरुच्या विचाराने जगणं हे या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत राहते. जीवनभर आपण कोणाच्या तरी आज्ञेत असलं पाहिजे, कोणाच्या तरी कक्षेत असलं पाहिजे, कोणाच्या तरी नजरेत आपण असलं पाहिजे, म्हणजे जीवन चांगलं राहते. स्वातंत्र्याचा फायदा घेऊन आम्हाला कोणाचीच काही गरज नाही किंवा आम्हाला काही कोणाचं ऐकायचंही नाही असं म्हणून जमणार नाही. म्हणून गुरु म्हणजे आशीर्वाद आहे, जीवनाची दिशादर्शक यंत्र, दिशादर्शक ते श्रीगुरू आहेत आणि आपल्या जीवनाला उजाळा देणारे गुरु आहे. गुरुविन ज्ञान न उपजे, गुरुविन मिले न भेद, गुरुविन संशय ना मिटे, जय 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 गुरुदेव. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, देवगड. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.